खरतर आज राज्यपालाची भूमिकाच ही संशयास्पद आहे। रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी काय करतात विरोधी पक्ष मला अजूनपर्यंत कळलं नाही। अध्यक्ष महोदय, वैज्ञानिक विकास मंडळाचं कोणाचा विरोध राहू शकतो असं मला वाटत नाही, पण एक गोष्ट मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारेल की गेल्या 5 वर्षाच्या सरकारमध्ये विदर्भ मराठवाडा याचा बॅकलॉग वाढला का याची माहिती सभागृहाला आपण दिली पाहिजे। असं काय करणार? हा बोला, बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या। अध्यक्ष महोदय, हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात तुम्ही। रात्री रात्री तुम्ही म्हणालात पहाटे, मला एक मला जाऊ दे पुढे। आता रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी काय करतात विरोधी पक्ष मला अजूनपर्यंत कळलं नाही। आणि अध्यक्ष महोदय, वैज्ञानिक मंडळाची निर्मिती आणि विदर्भ मराठवाडा मागास भागाच्या विकासाची संकल्पना खर तर मी राज्यामध्ये राहून केंद्राचा उल्लेख करणार तर ते तुम्ही लोक चिडणार फालतू अजून। हा आम्ही कुठे बोलू द्या। मुद्दा असा आहे की जसं माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की राज्यपालांची भूमिका जी आहे 12 आमदारांच्या बद्दलची, मी वारंवार एक गोष्ट सांगितली की अजून एक गोष्ट तपासली पाहिजे की विधिमंडळाच्या ज्या समित्या आहेत त्या समितीचं कामकाज हे संविधानिक होतात की वैधानिक होतात यालाही तपासण्याची जरूरत आहे। कारण की जिथपर्यंत त्याच्यातलं त्या त्या भागात, आता होऊ द्या ना, मग काय आपण कायद्याचं मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं ना राज्यपाल हे सगळ्या पक्षाचे आहेत, आम्ही पण तेच मान्य करतो, आम्ही कुठे विरोध करताय। पण एक गोष्ट आहे, कामकाज नियमाने व्हावं ही जी अपेक्षा विरोधी पक्ष नेत्यांची आहे तेच माझंही मत आहे। वैज्ञानिक मंडळाला मान्यता मिळालीच पाहिजे, त्याला निधी मिळालाच पाहिजे, हे भूमिका आमची आहेच। पण आज अरे तो बजेटला सांगितलं ना, आता ऐका तर खरं, ऐका ना विषय पूर्ण ते नसत। तुम्ही म्हणत अध्यक्ष महोदय माझं मला यांच्यापासून सुरक्षा द्या। अध्यक्ष महोदय एकदम फारच अग्रेसिव्ह होतात, फारच चिंता यांना तिकडली, आम्हाला किती आम्हाला चिंता आहे म्हणूनच तर। अध्यक्ष महोदय, खर तर आज राज्यपालाची भूमिकाच ही संशयास्पद आहे। मी एवढंच पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून मी एवढंच विचारू इच्छितो, राज्यपालांच्या बद्दल अशा प्रकारची चर्चा या सभागृहात करता येते का? आपल्या नियमात अशा प्रकारची चर्चा आणि राज्यपालांवर हेत्वारोप अशा प्रकारचे आपल्या सभागृहात करता येतात का? असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर या ठिकाणी आहे।